गॅसची गाडी आली त्याला जाऊ द्या, कारण आपला आवाज काही येऊ देणार नाही. आज आमच्या दोघांचे मूड जेवढेच तुटले जेवढे ही टाइल्स. आता मला टॉन देते. सही आहे गुरु, खेल गे तुम. बडी बडी बातें आणि वडापाव खाते. कलाकंद खाते. पासून आपला युट्यूब चॅनल बंद. आपलं खूप एक्झर्शन होतंय. तिकडे जर बघितलं तर ऊन आहे, इकडे अजून सावली, कारण बिल्डिंग ऊन यायला टाईम लागेल. आणि आत्ता वाजले 9:30. बट 9:30 पण अशी थंडी वाजते आहे की मला हुडी घालून, म्हणजे मी नॉर्मली कधी येत नाही हुडी, म्हणजे सकाळी उठल्यानंतर तर मी घालतच नाही काय, तर त्याच्यामुळे पण आज अशी थंडी वाजते आहे ना की ऑप्शन नव्हतं, त्याच्यामुळे घालून आलो. आणि हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, 4 दिवस मला सुट्या आहेत, तर आता आपण काहीतरी ॲटलिस्ट रुटीनमध्ये तरी येऊ. आणि थांबा, गॅसची गाडी आली त्याला जाऊ द्या, कारण आपला आवाज काही येऊ देणार नाही. गेला का? आहेच अजून. तर असो, तर 4 दिवस सुट्टे तर रुटीनमध्ये यायचे. तर सगळ्यात आधी रुटीन की माझी जिमची रुटीन, जी की मी प्रत्येक दिवशी, काल पण मी एवढं ठरवलं होतं की मला एनी हाऊ जायचंच आहे, बट संध्याकाळी नाही पॉसिबल झालं. सध्या काय आहे ना, फ्लॅटची गडबड थोडी सुरू आहे, त्याच्यामुळे त्या कामासाठी मला जसं ऑफिस संपतं त्याच्यानंतर मला टाईम द्यायला लागतो. बट आता मला 4 दिवस सुट आहे, तर ॲटलिस्ट मला 1 वीक तरी माझी रुटीन आली ना, तर मग कंटिन्युटी होऊन जाईल. बट ती महत्त्वाची आहे की 4 दिवस तरी ॲटलिस्ट मला एक आठवडा तरी मला कंटिन्यू ती रुटीन फॉलो करायला, जेणेकरून प्रॉपर रुटीन एकदा सेट होऊन जाईल. आणि चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता चहा घेतो, चहा घेतल्यानंतर लगेच जिमला निघतो, कारण ही चहा म्हणजे माझं प्री वर्कआउट आहे. आणि बरेचसे लोक चहा घेऊनच वर्कआउट करतात, कारण एक वेगळीच एनर्जी येते चहा घेऊन. बरेचसे लोक प्री वर्कआउट अँड ऑल घेतात. आपल्याला बेस्ट, आपण एक चहा मारतो आणि नेहमी जिमला जातो. जरी आपण डाएट करत असलो नसलो तरी ही गोष्ट ही कॉमन ठेवतो की चहा न घेतल्याशिवाय जिमला जात नाही. तर आता घेतो आणि निघतो. आज निघालोय आणि होपफुली हीच रुटीन मी कंटिन्यू ठेवेल, कारण आता हाच तो टाइम आहे. कारण मागच्या 4 महिन्यामध्ये 4 दिवस वर्कआउट झाला असेल. आणि कसं आहे, मसलचं एक स्ट्रक्चर असते की 4 महिने तुमचा मसल एक फिक्स मसलला हालत नाही कुठं, बट 4-4.5-4 महिने झाले ना, मग तुमचे फॅट वाढायला सुरुवात होते आणि मसल लॉस व्हायला सुरुवात होते. तर त्याच कंडिशनला माझी बॉडी आता आली आहे. सो मला एनी आता ही रुटीन कंटिन्यू ठेवायची आणि अजून फॅट लूज करायचं आहे, जो की मी 10 किलो केला होता, आता त्याच्यात वाढला असेल. परत रुटीन 15 दिवसात रुटीनमध्ये बसून हेवी वर्कआउट स्टार्ट करायचं आहे. वर्कआउट डन, 1 तास वर्कआउट केलं आहे आज आणि लेगवर काम केलं आहे. म्हटलं आपले लेग प्रत्येक वेळेस, आपले लेग माझ्या बॉडीमध्ये सगळ्यात वीक पार्ट म्हणजे लेग, कारण मी लेग खूप कमी मारतो. तर म्हटलं आता परत सुरुवात करतोय, तर यावेळेस लेगने सुरुवात करू, जेणेकरून त्यांना आपण स्ट्रॉंग करू. आणि 1 तास वर्कआउट करून थोडंसं आता एनर्जी लो झाली, कारण बऱ्याच दिवसांनी केलं आहे. तर आता पटकन घरी निघतो आणि काहीतरी खातो आणि बाकी मग आपली तीच शोध मोहीम, फ्लॅट शोधायचं आणि तोच टाईमपास. आता 4 दिवस सुटी तर काय करणार, काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, बघूया काय काय करू शकतो, तुम्हाला काय काय दाखवू शकतो. इथं ना एक गंमत दाखवतो तुम्हाला, समोरचं बोर्ड कदाचित दिसत असेल तर, चिकन बोले तो कुकुचकू. अरे कुकुचकू नसते रे ते, येड्यानो कुकडुकू असतं ते, कोण सांगेल यांना. आता पुणे तिथे काय उन्हे. आज आमच्या दोघांचे मूड जेवढेच तुटले जेवढेही टाइल्स. सांगतो तुम्हाला मी, सांगतो तुम्हाला मी काय झालंय ते. एवढे दिवस फ्लॅट बघितले, फ्लॅट बघून चप्पलची अशी हालत झाली ना की म्हणजे एकदम थीन लेअर उरलाय, जर दाखवला ना तुम्हाला, एकदम थीन लेअर उरलाय, म्हणजे पाय दुखतो आता खड्या असे खालून टोचताय. बट आम्हाला फ्लॅट मिळत नाहीये मनापाय, म्हणजे हवा तसा फ्लॅट मिळत नाहीये. तर त्यासाठीच आता काहीतरी नवीन चप्पल घेऊ म्हटलं आणि परत जमाने फ्लॅट शोधू. परत घासू तिला. अशा प्रकारे इथं पण आम्हाला निराशा मिळाली आहे की एक मन आहे ना, जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा, तशी गंमत झाली आहे आता. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जा तुम्हाला एकदम तोंडावर नाही बोलतात लोक, आवडली साईज नाही भेटली, म्हणजे काय बोलायचं, 45 नंबरची साईज आहे, 44 पर्यंत अवेलेबल होती, आता 45 बघायला आता दुसऱ्या वेस्ट साईडला चाललोय, जे की आहे बानेरला. एक स्लीपर घेण्यासाठी तेवढं पेट्रोल गाडीचं, जेवढं एक स्लीपर. आता बघा डायलॉग मारते, टॉन देते मी दिला होता ना, आठवतं का मी इला टॉन दिला होता. तेवढ्या वेळात जेवढा एक्सचेंज आपला पेट्रोल वगैरे मध्ये होतो ना, येऊन जाऊन तेवढ्या मध्ये अजून एक नवीन वस्तू येऊन जाणार.
की जेवढं तू येऊन जाऊन करते ना त्याच्यात गाडीमध्ये तर पेट्रोल जाणार, आता मला टॉन्ट देते. सही आहे गुरु, खेळ घे तुम. आज संध्याकाळी ऑफिस झाल्यावर आम्ही बाहेर निघालो, आणि बाहेर या कारणासाठी निघालो कारण आम्हाला आज फायनली म्हणजे ठरवलं होतं की आज टोकन द्यायचं आणि फ्लॅट बुक करायचा, पण ऐन टाइमावर म्हणजे एकदम एंड पॉइंटला एक रिझन असं निघालं की त्याच्यामुळे आम्हाला फ्लॅट कॅन्सल करायला लागला. आणि जी 2-3 महिन्यापासून धावपळ चालू होती की म्हणजे रोजच ते शेड्यूल होतं की ऑफिस करायचं आणि फ्री टाइम मध्ये बाहेर जायचं, जे पण प्रोजेक्टची माहिती मिळाली आहे किंवा ऐकलंय की या ठिकाणी प्रोजेक्ट आहे तिथे जाऊन सॅम्पल फ्लॅट पाहायचा, डिस्कस करायचं काय काय फॅसिलिटीज आहे वगैरे, आणि त्यातून थोडंफार एक सॉर्टिंग करायचं. बट आता ती 3 महिन्याची एवढी मेहनत केली, बट आता इतकं म्हणजे डोकं बधीर झालंय की काहीच गोष्टी कळत नाही. त्याच्यामुळे आम्ही फायनली आता ठरवलं की आता 2-3 महिने आपण एवढी दगदग केली, फिरलो आणि आपल्याला एक आउटपुट मिळणार होतं पण ते कॅन्सल झालं. तर त्याच्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की 3-4 महिने किंवा 5-6 महिने आपण थांबून घेऊ, थोडं डोकं शांत ठेवू आणि एक फ्रेश माइंडने परत सुरुवात करू. त्यामुळे आता सध्या आमचा विषय ड्रॉप झालाय फ्लॅटचा. म्हणजे काय झालं होतं माहिती का, की एक पॉइंट असा आला होता ना की एवढ्या दिवसांच्या सर्चिंग मधून ज्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो, एरिया सोबतच फ्लॅटची अरेंजमेंट, त्यानंतर बजेट, तर असा एक प्रॉपर्टी आम्हाला मिळाली होती की ज्याच्यामध्ये सगळं एकदम जुळून आलं, सगळं एक जुळून आलं. बट जे बोलतात ना कोणाकोणाच्या मान्यावर आहे, तर असे काहीतरी विषय निघाले त्याच्यामुळे तो फ्लॅट आम्हाला ऑन स्पॉट कॅन्सल केला नाही. तर आज संध्याकाळी तो फ्लॅट आमचा बुक होणार होता, त्यासाठी मी कालच मिठाई पण घेऊन ठेवली होती, काजू कतली नव्हती घेतली एवढेच, कलाकन घेतलं होतं कलाकन, आता तेच घरी जाऊन संपवायचंय. कारण मी म्हटलं ना मागच्या फ्रेममध्ये आमचं या टाइल्स प्रमाणे दिल तूट गया, तर तो हा किस्सा आहे. समज रे एवढा एक्सायटेड होतो फ्लॅट बुक करायला, कारण ऑब्व्हियसली पहिलं घर आहे तुमचं, तर वाटतं तुम्हाला की काहीतरी मोठं काम करताय तुम्ही, आणि तेच फ्लॉप झालंय. फ्लॉप नाही झालंय बट चुकीचं डिसिजन घेताना आम्ही वाचलोय असं म्हणू, ते विच इज अ पॉझिटिव्ह थिंग फॉर अस. सो आता लवकर लगेच आणि नाही लगेच काय ना, आता म्हणजे बोलतात ना ते मला परत तीच प्रोसेस उद्यापासून स्टार्ट नाही करायची, आता मला त्या प्रोसेसवर ब्रेक घ्यायचाय, आता थोडं व्लॉगिंग वर कॉन्सन्ट्रेट करायचंय. क्या बात है सर, क्या बात है सर. आणि ती प्रोसेस आपण 6 महिन्यांनी परत सुरुवात करू. थोडस आता फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर एंड होईल ना मार्च एप्रिल मध्ये, त्याच्यानंतर ती प्रोसेस मी स्टार्ट करेल. तोपर्यंत मला आता त्या प्रोसेस पासून ब्रेक हवा आहे, त्याच्यामुळे तो आजपासून फ्लॅट सर्चिंगचा टॉपिक आमच्यासाठी क्लोज. हे असे काही लोक असतात जे आपल्याला सकाळी सकाळी त्यांना जिमचं मोटिवेशन येतं आणि संध्याकाळ झाली का त्यांचा हा जो पोटात जे चूहे असतात ना ते असे फिरायला लागतात की त्यांना राहत नाही, आणि तेव्हा हे असं काही ना काही शोधून काढतात संध्याकाळी. हे असे फक्त वडा काय याच्याच वाक्यात बडी बडी बात्या आणि वडापाव खाते, कलाकंद खाते, बडी बडी बात्या आणि कलाकंद खाते हे असले लोक असतात यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवू नये. कारण हे रोज उठून म्हणतात की आज मी एकदम स्ट्रिक्टली जिम करणार आणि मी आता एकदम स्ट्रिक्ट फॉलो करणार आहे, बिलकुल मला असं नको तसं नको तसं नको. अरे कहना क्या चाहते हो. आणि जर काही असं दिसलं की ज्याच्यावर कंट्रोल नाही होऊ शकणार अशा गोष्टी पाहिल्यावर यांचा कंट्रोल सुटतो. काल लेट आल्यानंतर आम्ही असंच थोडंसं डिस्कशन करून झोपलो, आणि झोपल्यानंतर मला रात्री स्वप्न पडलं की कारण काय जे म्हणतात ना, जर तुम्ही दिवसातल्या तुमच्या बॅड मेमरीज असतील तर रात्री तुम्हाला स्वप्नामध्ये रिपीट होतात, तर तसंच काही झालं. तर फ्लॅट कॅन्सल झाल्यामुळे आम्ही तेच थोडं डिस्कशन करत होतो 1-2 गोष्टींवरती, तर रात्री मला स्वप्न पडलं की मी अचानक ठरवलं की मी यूट्यूब चॅनल बंद करतोय. आणि म्हणजे नाही का तिथं स्वप्नामध्येच मला असं चालू होतं की मी अर्चूला म्हटलो उद्यापासून आपलं यूट्यूब चॅनल बंद, आपलं खूप एक्झर्शन होतंय. कुछ भी आणि असं बोललो आणि लगेच माझी झोप उघडली. म्हटलं आपण 2-3 महिन्यांपासून त्या चॅनलवर एवढी मेहनत घेतोय आणि स्वप्न कसं येऊ शकते, बट ते कालच्या पूर्ण बॅड फेजच्या डेमुळे कदाचित झालं असेल. बऱ्याचशा लोकांसोबत असं होत असेल, जे बोलतातच जे स्वप्न तुम्हाला येते ते तुमच्या मेमरीज रिपीट होतात, त्याच्यामुळेच ते स्वप्न तुम्हाला पडलं, मला पडलं असेल, तर असं होणार नाही. आणि हा ब्लॉग आपण आता इथे एंड करू. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि परत सांगतो यूट्यूब चॅनल बंद होणार नाही.